मला निषेध व्यक्त करू द्या, मला असं नाही ना, माझं मग आंदोलन काय, मग जिल्हाधिकारी कार्यालय समोर केलं असतं आम्ही. चिंतामणी रेल्वे पूल हे रेल्वे लाईनसाठी रेल्वे ब्रिज चालू आहे. गेले अनेक महिने झालं, 2 वर्ष झालं जवळजवळ हा पूल बांधला जातो आहे. हा जगातला पहिला पूल असेल की एवढे वर्ष लागतात, कारण ह्यामध्ये ठेकेदार आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी टक्केवारीहून यांची भांडणं आहेत हे आज निदर्शनास आलं. आमच्या जनतेला इथं काहीही माहीत नव्हतं. आज इथून 3-4 तालुके आहेत स्थानिक, इथले माधवनगर वगैरे हा परिसर छोटी छोटी गावं आहेत. या गावात गोरगरीब लोक आहेत, त्यांना 10-10 किलोमीटर 15-15 किलोमीटर फिरून जावं लागतं आहे. आज रिक्षावाल्यांचे रेट वाढले, ह्या पुलामुळं या ठिकाणचा व्यापार सगळा खुंटला, व्यापाऱ्यांना धंदा होत नाही, भीक मागायची वेळ आली, रस्त्यावरती गाडी लावून आता व्यापार करतायत. एवढी परिस्थिती असतानासुद्धा रेल्वे प्रशासन किंवा स्थानिक राज्य शासन याकडं काही लक्ष देत नाही, मात्र इथं राजकारण होताना दिसतं आहे. आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलो असतो तर आपण पाहिलं असेल प्रशासनाची ही दादागिरी. एवढे आमचे कार्यकर्ते 100 आणि यांचे पोलीस 500, ही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. निषेध पण नोंदवून देत नाहीत, मग ही कुठली मोगलाई आहे का? माझा प्रश्न आहे सांगलीच्या जनतेला की त्यांनी विचार करावा. जर का आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री 15 तारखेची डेडलाईन देतात, कुठल्या बेसवरती देतात? आत्ता हे शिंदे म्हणून अधिकारी आहेत रेल्वेचे, यांनी मला आत्ताची एक गोष्ट सांगितली की रेल्वे प्रशासनाने त्यांचा सर्व फंड जो ह्या पुलाबाबतीतला होता तो वर्ग केलेला आहे ठेकेदाराला, राहिला आहे तो फक्त राज्य शासनाचा. मग पालकमंत्र्याला किंवा इथला स्थानिक आमदार, भाजपची लोकं या ठिकाणी आंदोलन करतात, त्यांना माहीत नाही आहे का आपणच पैसे न दिल्यामुळं हा पूल अपुरा राहिलेला आहे, त्यामुळं काम होत नाही? तर केवळ ही बनवाबनवी आहे, लोकांना फसवण्याचं काम चालू आहे. सत्ता पण ह्यानीच भोगायची, आंदोलनं पण ह्यानीच करायची, आणि तारीख पे तारीख ही 5वी 6वी वेळ आहे तारीख देत आहेत, पण आजपर्यंत यांचं काम झालेलं नाही. आत्ता आम्हाला ही तारीख देत आहेत लिहून लेखिंग, ही शेवटची तारीख असेल, त्यावेळेला आम्ही इथं रस्त्यावर येऊन इथं पोलिसांना पण वेळ देणार नाही. तारीख चुकली की खळखट्याक झालं मनसेचं, एवढं या रेल्वे प्रशासनानं राज्य शासनानं लक्षात ठेवायचं. जी तुम्ही आज तारीख द्याल ती जबाबदारीने द्या, 2 दिवस मागं 2 दिवस पुढं द्या, पण तारीख चुकली की मग आम्ही, आमचा गनिमी कावा माहीत आहे सगळ्यांना, मनसे काय करू शकते, मग आम्ही असं समोर येणार नाही. हे ह्या ठिकाणी हे आमचं आव्हान आहे असं समजावं प्रशासनानं, आणि त्या पद्धतीनं काम करावं. एवढं बोलतो.